सारे घड़ ले। अला गरम गरम चाय अला गया। ए साहब तो गरम चाच केले की काय? वय मग लिंबू पाणी पण कर जरा, काही लोकांना गरज आहे। जात चढाय काय झालं? स्वतःच्या पायाखाली काय जळत ते बघा। रिझल्ट काय झालं? ते आपलं आता का जात खेळ बसली? ए ओ आम्ही असतो लोकाला आणि शेमुड आमच्याच नाकाला, अशातली गत आहे तुमची। आई साहेब बघा ना, आबासाहेब सारखं कसं बोलतात? घुसा आईच्या पत्राडच घुसा आयुष्यभर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बेटा। गुड मॉर्निंग परी। गुड मॉर्निंग नेहा। अच्छा आज नाश्त्याला तुझा फेवरेट ब्रेड बटर आहे, खाणार ना? परीताई झाक दिसले आज तुम्ही एकदम। नेहा आज माझ्या शाळेत पेरेंट्स मीटिंग आहे, तुम्ही दोघं येणार ना? मी नक्की येईन। मला आज ऑफिस मध्ये जरा महत्त्वाची मीटिंग आहे ग, मला नाही जमणार। बाबा तुम्ही नेहमी असंच करतात, सगळ्यांचे आहे बाबा येतात फक्त तुम्ही नाही आहे। परी इकडे बाळा। अच्छा कुणीतरी रुसलंय बाबांवर। ऐकशील जरा? ऐक मी ना आता एक काम करतो, मी आता पटकन ऑफिसला जातो। हा ऑफिस मध्ये जाऊन सगळ्यांना सांगतो आज दिवसभरात जेवढ्या मीटिंग्स आहेत त्या लवकरात लवकर झाल्या पाहिजेत, कारण मला माझ्या परीच्या शाळेत जायचंय पेरेंट्स मीटिंग साठी। काय दाढी टोचली ना बाबा? बापरे काय झालंय? आधी हक कर। अरे काय झालंय काय? आय हॅव अ गुड न्यूज। काय? मला फायनली पुण्याच्या एका इन्शुरन्स कंपनी मध्ये जॉब लागला। काय बोलतेस? हो अगं मगाशीच कॉल आला होता आणि 2 दिवसात जॉइनिंग पण आहे। वाव ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे अगं। हो पण तुला इतक्या लगेच जावं लागणार त्याचं खूप वाईट वाटतंय गं मला, पण हरकत नाही, माझ्या खूप मैत्रिणी आहेत पुण्यात, काही मदत लागली तर नक्की सांग, कळलं? येस नेहा। अरे यार मला इतक्या लवकर जावं लागतंय, खूप वाईट वाटतंय मला पण, पण काय करणार, जॉब साठी जाना तो पडेगा ना। जॉब बिबच ठीक आहे ग, पण लग्नाचं काय करणार आहेस? हा कधीपर्यंत विषय टाळणार आहेस? नेहा करते ना मी लग्न लवकरच, पण मी तुझ्या एवढी नशिबान कुठे? म्हणजे म्हणजे नेहा का गुणी आणि इतका प्रेमळ नवरा मिळाला, नशीब लागत ना। गुणी प्रेमळ सर्किट पण सर्किट शॉर्ट सर्किट। नेहा बस तू ना करत काय बोलतेस जीजूंना? आणि नेहा इतका प्रेम करणारा नवरा सर्किट असला तर काय बिघडलं? हा आणि तुला माहितीये काल पार्टीमध्ये जो धिंगाणा केलायस ना, त्यानंतर जीजूंनी तुझी साईड घेऊन त्या काकूंना असलं झापलंय, असलं झापलंय। चल ग काहीतरी सांगू नकोस। अगं खरं सांगतेय, तू ना तू काही कळण्याच्या अवस्थेतच नव्हतीस, आणि तुला माहितीये तुला नशा कोणामुळे झाली? कोणामुळे? काकांमुळे। बाबांमुळे? काकांनी सगळं सांगितलंय आम्हाला। बाबांची आयडिया होती? हो
तुला काय वाटलं? नाही नाही काही बरं नेहा. मी जाते आणि आता सगळ्यांना जॉबचं सांगते. ओके जा. तुमच्यामुळे झालं ना हे सगळं. शुद्धीत आहात का? उगाच प्रतापला नाही नाही ते बोलले मी. काय करू आता? अरे परिची आई, हा मी प्रोग्राम आता सुरूच करतोय, तुम्ही आत चला ना. हो ऍक्च्युली परीला आत बसवलंय मी, पण मी परीच्या बाबांची वाट बघते. ते आले की लगेच येते मी, तुम्ही व्हा पुढे. ओके. प्रताप ट्राय करतो म्हणालेत, पण काय सांगावं या शॉर्ट सर्किटचं. माझ्या वागण्याचा राग यांनी परीवर काढायला नको. मला काय वाटलं मी येणार नाही, यावं लागलं मला परीसाठी. थँक्स मिस्टर अँड मिसेस इनामदार. आजची आपली स्पेशल पॅरेंट्स मीटिंग आम्ही ह्याच साठी ठेवलीये की प्रत्येक मुलांना आपल्या आई वडिलांच्या बाबतीत सगळी माहिती असेल. सो आता मी इन्व्हाइट करते परीचे आई बाबा मिस्टर अँड मिसेस रांगडे पाटील यांना. त्यांनी स्टेजवर यावं आणि एकमेकांबद्दल आम्हाला सांगावं आणि त्यांची आयुष्याची स्टोरी आमच्याशी शेअर करावी. मिस्टर प्रताप रांगडे पाटील प्लीज तुम्ही. थँक्यू सो मच तुम्ही इथे मला बोलवलं. पण मला बोलायचं नाही. इट्स ओके. थँक्यू. आपण दुसरं कोणाला तरी सांगूया. एक्सक्यूज मी, परीच्या वडिलांच्या वतीने मी बोलले तर चालणार आहे का? ऑफकोर्स प्लीज या. डुचकी आता काय बोलते कोणास ठाऊक. आमच्या नात्याबद्दल नको ते बोलायचे नाही तर सटकल्यासारखी. नमस्कार. माफ करा, परीचे वडील जरा अबोलेत म्हणून मीच त्यांच्या वतीने आमची स्टोरी सांगते. त्याचं काय आहे ना, मी त्यांच्या आयुष्यात येण्या अगोदरच ते परीचे बाबा आणि आई ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी उत्तम रीत्या आणि आनंदाने पार पाडत होते. बाबा आवडलं का तुम्हाला? बाबा आवडलं का ग्रीटिंग सांगा ना. मी त्यांच्या घराजवळच राहत होते आणि तेव्हाच मी नोटीस केलं कि ते एक अत्यंत जबाबदार वडील आहेत आणि एक प्रेमळ बाबा सुद्धा. आई साहेब तुम्हाला कित्यांदा सांगितलंय मी परीला फोन लावून ते जाऊ नका म्हणून. आम्हाला नाही बोलायचं तिच्याशी, सांगितलं ना एकदा, कळत नाही वय. माझ्याशी पण बोलताना ते अत्यंत शांतपणे बोलायचे, हळू आवाजात आणि अदबीने. आजही बोलतात. चालत्या वा म्हणाल. प्रताप प्लीज. चालत्या वा. प्रताप प्लीज. चालत्या वा या घरातून. प्रताप.
आता प्लीज। यानंतर तुमचा आणि माझा काही एक संबंध नाही, यानंतर मला तुमचं थोबड पाहिजे नाही। गेट आउट। बाकी परी त्यांची गोड मुलगी, आमच्या दोघींची लगेच गट्टी जमली आणि तिनेच आमच्या दोघांच्याही कुटुंबांना एकत्र आणली। आमच्या दोघांची कुटुंब खरं सांगायचं तर अत्यंत भिन्न, वेगवेगळ्या प्रवृत्तींची, वेगवेगळ्या संस्कारांची, पण आमचं लग्न ठरल्यापासून दोन्ही कुटुंबांमध्ये एकदम छान जमलं सगळं। खरं सांगायचं तर कुटुंब हे आपली स्ट्रेंथ असते। आपल्या कुटुंबातल्या माणसांमध्ये वाद होतात पण ते कम्युनिकेशनने, आपापसात बोलण्याने सॉल्व्ह करता येतात। कुटुंबाकडून आपल्याला जगण्याचं बळ मिळतं, आपल्याला नवीन कामासाठी उत्साह प्रोत्साहन मिळतं। हे सगळं फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबाकडून आपल्याला मिळतं आणि असं कुटुंब लाभायला नशीब लागतं। त्यामुळे खरंच, खऱ्या अर्थाने मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजते। आय एम एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ माय फॅमिली। थँक यू सो मच। परीचे बाबा मिस्टर प्रताप रांगडे पाटील यांना मी विनंती करते की तुम्ही स्टेजवर यावे। बाबा या ना। मिस्टर प्रताप प्लीज। बाबा मला माहितच नव्हता की नेहा तुम्हाला एवढी आवडते ते। मॅडम एक फॅमिली फोटो प्लीज, थोडा जवळ जवळ या। बाबा आज खूप मजा आली, मी एवढे प्राइस कधीच जिंकली नव्हती शाळेतल्या कॉम्पिटिशन मध्ये, पण आज मिळवलीस ना। मग आमची परीराणी आहेच हुशार। पण तुम्ही होतात म्हणून मी एकटी अशी पार्टिसिपेट कशी करू शकली असती। मग काय आज एकदम खुश ना परी मॅडम? लागलेलं दिसतंय त्याला। जास्त शहाणपट्टी करू नको, हा पैसे काढ। मला पाकिट तर काढू दे। अरे काढ ना, नेहा डोअर्स लॉक करा। Oh!
परी परी डोळे उघड बेटा, बघ बघ तुझ्या बाबांनी सगळ्या गुंडांना पळवून लावलंय, बघ। आता घाबरायचं काहीच कारण नाहीये राजा। लागलं नाही ना, त्या माणसाने चाकू बाहेर काढला तर घाबरले हो मी। ते काय करणार होते मला, फक्त जरा शर्ट खराब केला। अरे बघ बाबा किती स्ट्रॉंग आहेत बेटा, सगळ्या गुंडांना पळवून लावलं त्यांनी। बाबा मला भीती नाही वाटली। वाटली ना, भीती वाटली, पण तुम्ही दोघे होतात ना माझ्या बरोबर, आणि आमची परी एवढी स्ट्रॉंग आहे तर तिच्या बाबांनी असं स्ट्रॉंग असायलाच हवं ना। ये बाबा, तुम्ही आमच्यासाठी काहीही करू शकतात ना। काही करू शकतो, अगदी काही। चला आता इथे जास्त वेळ थांबायला नको। मी त्यांच्या आयुष्यात येण्या अगोदरच ते परीचे बाबा आणि आई ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अगदी उत्तम रीत्या आणि आनंदाने पार पाडत होते। मी त्यांच्या घराजवळच राहत होते आणि तेव्हाच मी नोटीस केलं की ते एक अत्यंत जबाबदार वडील आहेत आणि एक प्रेमळ बाबा सुद्धा। माझ्याशी पण बोलताना ते अत्यंत शांतपणे बोलायचे, हळू आवाजात आणि अदबीने। आजही बोलतात। बाबा मला माहितच नव्हता की नेहा तुम्हाला एवढी आवडते ते। बाबा किती स्ट्रॉंग आहेत बेटा, सगळ्या गुंडांना पळवून लावलं त्यांनी। सगळ्यांसमोर माझी टर उडावी, सगळ्यांमध्ये माझं हसं हवं, हीच इच्छा होती ना तुमची। तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? शुद्धीत आहात का? मी शुद्धीतच बोलते प्रताप। शुद्धीत असतात ना, तर असं बोलणार असतात, आणि अजूनही जर नशा उतरली नसेल तर मी वेडेपणाच केला। काच भडकले काल या शॉर्ट सर्किटवर, आता माफी मागायला हवी, पण कशी मागायची? सरळ सॉरी म्हणून टाकलं तर? नाही नको, तिसराच काहीतरी अर्थ घ्यायचा। फुलं आवडतील का याला? येस, बुकेस देऊन टाकावा एक। बाभळीच्या काट्याला फुलं नको नको, काय सुचतच नाहीये काय करावं। हा, त्याला एक बर्फाची मोठी लादीच देते डोक्यावर ठेवायला, नाहीतरी सारखं डोकं तापलेलंच असत। नको, यापेक्षा आरतीलाच विचारते, ती बरोबर सांगेल। YouTube चॅनलला सुद्धा त्यासाठी त्यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा।